श्री दत्तगुरु पथसंस्थेचे सहकार क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकून अल्पावधीतच नावलौकिक मिळविला हे निश्चितच कौतुकास्पद आहे परमात्मा राजीवजी महाराज कुर्ली शाखेचे उद्घाटन उत्साहात पार संस्थापक अध्यक्ष सचिन खोत यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेल्या आणि अल्पावधीतच उत्तुंग यशाकडे वाटचाल करणारी कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रधान कार्यालय असणारी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी निमित्त या पतसंस्थेच्या कुर्ली तालुका निपाणी शाखेचे उद्घाटन दिनांक सत्तावीस रोजी उस्ताहात पार पडले आडी दत्त देवस्थानचे परमपूज परमात्मा राज राजीवजी महाराज यांच्या अमृत हस्ते आणि कुर्ली येथील राजगिरी मठाचे सुदर्शनगिरी महाराज व हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी मुरारी दिवटे यांच्या दिव्य सानिध्यात दत्तगुरु कुर्ली शाखा पतसंस्थेच्या श्रीफळ वाढून व वा फीत सोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी राजीवजी महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन धनादेशाच्या पेटीची आणि संगकाची विधिवत पूजा करण्यात आली प्रारंभी स्वागत कुमार पाटील यांनी केले यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा दत्तगुरु पतसंस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला पत्रकार संभाजी माने यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल व कुर्ली येथे विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार केला यावेळी पुढे बोलताना राजीवजी महाराज म्हणाले संस्था योग्य पद्धतीने चालवण्यासाठी नियंत्रण आणि नियोजन असणे महत्वाचे असून सचिन खोत यांच्या दत्तगुरु पतसंस्थे हे पाहायला मिळते त्यामुळे दत्तगुरु पतसंस्थेची वाटचाल यशस्वी होत आहे दत्तगुरु पतसंस्थेमुळे अनेक गरिबांना याचा फायदा झाला असून कोणतेही काम करत असताना त्यामध्ये कौशल्य असणे महत्वाचे आहे दत्तगुरु पतसंस्थेला दत्तगुरु आणि हालसिद्धनाथांचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे असे मनोगत व्यक्त केले या प्रसंगी कुर्ली ग्रामपंचायत अध्यक्ष शोभा कुर्ली पी के पी एसचे चेअरमन अरुण निकाडे ग्रामपंचायत सदस्य अमर शिंत्रे बी जी बी पाटील बाबूराव खोत विश्वास आबने विश्वनाथ पाटील निवास पाटील के डी पाटील रामचंद्र कर्डे उमेश पाटील बाळासाहेब कागले ॲडव्होकेट संजय वैराट अरुण निकाडे नवनाथ पाटील रंगराव पाटील कुमार माळी विजय खोत कुमार कापसे एजी जी माने लक्ष्मण आबणे किसन पोटले युवराज कोळी अनिल कोंडेकर महादेव मिर्जे, कोगनोळी शाखाधिकारी सागर बाळिकाई कुर्ली शाखाधिकारी कुलदीप खोत व्यवस्थापिका विदुला हेगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते